इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास पाठाचे नाव आहे आपल्या अवती भोवती। आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न अ, काय करावे बरे? यातील प्रश्न आहे, मागील वर्षीच्या वह्यांमध्ये बरीच कोरी पाने उरली आहेत। उत्तर, सर्व वह्यातील कोरी पाने फाडून एक मोठी वही किंवा 3-4 छोट्या वह्या बनवता येतील। गणितातील कच्चे काम करण्यासाठी किंवा चित्रे काढण्यासाठी कोरी पाने वापरता येतील। प्रश्न आ, चित्र काढा। कोळी जाळे कशासाठी विणतो त्याची माहिती मिळवा। कोळ्याच्या जाळ्याचे चित्र काढा, त्या चित्राखाली ती माहिती लिहा। सुरुवातीला कोळ्याच्या जाळ्याचे चित्र काढूया। अशा प्रकारे बालमित्रांनो, जाळ्याचे चित्र काढायचे आहे। आता या चित्राखाली माहिती लिहूया। कोळ्याच्या जाळ्यात त्याचे भक्ष अडकते। जाळ्यात काही चिकट पदार्थ असल्यामुळे ते निसटू शकत नाही। अशा प्रकारे भक्ष पकडण्यासाठी कोळी जाळे विणतो। कोळी आपली अंडी कोशात ठेवतो। हे कोश देखील कोळी विणून आपल्या जाळ्यावर ठेवतो। जी जाळी न वापरता तशी सोडून दिलेली असतात त्यांना कोळीष्टके असे म्हणतात। कोळी जाळी विणताना स्वतःच्या शरीरातून रेशमासारखा द्रव तयार करतात। प्रश्न ई, जरा डोके चालवा। प्रश्न एक, कापसाचे कोणकोणते उपयोग आहेत? उत्तर, कापसापासून धागे तयार करतात, कापड विणतात, कपडे तयार करतात, गादी उशीत कापूस घालतात, डॉक्टर्स शस्त्रक्रियेच्या वेळी आणि जखमांची मलमपट्टी करायला कापूस वापरतात। कापसापासून दिव्यांच्या वाती करतात। प्रश्न दोन, चपला कशापासून बनवतात? उत्तर, चपला चामड्यापासून बनवतात। प्रश्न तीन, चिमणी व दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला तर चिमणी काय करेल, दगड काय करेल? उत्तर, चिमणी आपणहून हालचाल करेल तर दगड तिथेच थांबेल। प्रश्न चार, पाल काय खाते? उत्तर, पाल बारीक बारीक किडे, पतंग तसेच चिलटे अशा प्रकारचे कीटक खाते। प्रश्न पाच, तुमच्या घरातील लाकडापासून तयार केलेल्या वस्तूंची यादी करा। उत्तर, बॅट, लाकडी पलंग, टेबल, खुर्ची, दरवाजा। प्रश्न सहा, कोणकोणते प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात? उत्तर, साप आणि मांजर हे प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात। प्रश्न ई, गाळलेले शब्द भरा। यातील प्रश्न क्रमांक एक, कोणी उचलून हलवले तरच दगडाची जागा टिंबटिंब? उत्तर, बदलेल। प्रश्न दोन, कापूस लोकर आणि रेशीम यांपासून आपण टिंबटिंब विणतो? उत्तर, कापड, कापड विणतो। प्रश्न तीन, झाडांची पाने टिंबटिंब तीही मातीत पडून कुजतात? उत्तर, गळतात, झाडांची पाने गळतात तीही मातीत पडून कुजतात। प्रश्न उ, खालील प्रश्नांची उत्तरे द्या। प्रश्न एक, माणसाला परिसरातून कोणकोणत्या वस्तू मिळतात? उत्तर,
माणसाला परिसरातून अन्न मिळते. कापड बनवण्यासाठी परिसरातून कापूस, लोकर व रेशीम मिळते. परिसरातून मिळणाऱ्या माती व दगड यापासून माणूस घर बांधतो. चटया, टोपल्या, वह्यांचे कागद अशा वस्तू बनवण्यासाठी लागणारे साहित्य देखील परिसरातूनच मिळते. प्रश्न 2. वनस्पतींना परिसरातून कशी मदत मिळते? उत्तर: वनस्पतींना परिसरातून सूर्यप्रकाश, हवा आणि पाणी मिळते. काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे सगळीकडे विखुरल्या जातात. काही बिया केसाळ प्राण्यांमार्फत वाहून नेल्या जातात. यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवीन रोपे तयार होतात. मेलेले प्राणी व कुजलेली पाने यापासून माती कसदार होते. अशा मातीपासून वनस्पती पोषण मिळवतात. प्रश्न 3. जंगलातील माती कशामुळे कसदार होते? उत्तर: मेलेल्या प्राण्यांचे काही उरलेले भाग कुजतात. झाडांची पाने गळतात, तीही मातीत पडतात. अशा सर्व वस्तू कुजून मातीत मिसळतात, त्यामुळे जंगलातील माती कसदार होते. प्रश्न उ: चूक की बरोबर ते सांगा. यातील प्रश्न 1. काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात. उत्तर: बरोबर. प्रश्न 2. वनस्पती निर्जीव आहेत. उत्तर: चूक. प्रश्न 3. किडे आणि धान्यांचे कण खाल्ल्यामुळे चिमण्यांची वाढ होते. उत्तर: बरोबर. बालमित्रांनो, वरील सर्व प्रश्नांची उत्तरे सुंदर अक्षरात वहीत लिहून काढा. धन्यवाद.